आता आपल्याला एक समान गतीसाठी वेग आणि काळ यांचा आलेख अभ्यासायचा आहे. कशासाठी? एक समान गतीसाठी. पुन्हा एकदा, एक समान गती म्हणजे काय? प्रत्येक सूक्ष्म आणि समान कालावधीमध्ये वस्तू समान अंतर कापत असेल तर त्या गतीला एक समान गती म्हणतात. आता वेग आणि काळाचा आलेख तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. एक रेल्वे आणि रेल्वेने कापलेलं अंतर, त्याचबरोबर वेग आणि रेल्वेचा वेळ आणि रेल्वेचा वेग यांच्यामधला सहसंबंध दर्शवणारा हा आलेख तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. या आलेखाचं बारकाईने निरीक्षण करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा आलेख नेमका काय सांगतो. बघताय का आलेख? दिसायला ना हा आलेख? काय दिलेला आहे? एक रेल्वे गाडी एक समान वेगाने चालली आहे. रेल्वे गाडीचा वेग काय? 60 किलोमीटर. आहे का 60 किलोमीटर? वर 60 किलोमीटरला आलेखामध्ये एक हॉरिझॉन्टल लाईन काढलेली आहे आणि त्याला ए आणि बी असं निर्देश केलेला आहे. आता 60 किलोमीटर या प्रमाणे किती वेळ किती तास गेली ती? इकडे एक्स अक्षावर तास दिलेले आहेत, एक्स अक्षावर प्रमाण निर्धारित केलेले आहे. एक्स अक्ष 1 सेंटीमीटर बरोबर 1 तास आणि वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर प्रति तास, म्हणजे 10, 20, 30 असं आलेखावर निर्देश केलेला आहे. हे तुमच्या लक्षात येत असेल आलेखाकडे पाहिल्यानंतर, आहे की नाही? या एक समान गतीकरिता वेग आणि काळ यांच्यातील आलेखावरून आपल्याला वेग बदल लक्षात येतो. बघा कशा प्रकारे वेग बदल झालेला आहे. म्हणजे पहिल्यांदा 2 ते 4 तासाच्या दरम्यान अंतर कसं कापले? 2 ते 4 तासाच्या दरम्यान कसं कापले? 2 ते 4 तासाच्या दरम्यान अंतर कसं कापले? रेल्वे गाडीने 2 ते 4 तासाच्या दरम्यान कापलेलं अंतर. आता अंतर काढायचे आपल्याला, अंतर बरोबर वेग गुणिले लागलेला वेळ फळ्यावर लिहिलेलं आहे. आता किती लागला वेग? किती होता? 60 किलोमीटर प्रति तास. आणि वेळ किती लागला त्याला? 2 तास लागला. म्हणजे 60 गुणिले 2 चा गुणाकार 120 किलोमीटर. म्हणजे किती कापलं अंतर? 120 किलोमीटर अंतर कापलं. हे आपल्याला याच्यावरून हे लक्षात येईल आलेखामध्ये. आता परत हा आलेख पहा. हा आलेख पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल काय? लक्षात येईल आलेखामध्ये एक आयत दिलेला आहे, म्हणजे डॅश डॅश डॉट डॉट रेषेनी दाखवलेला आहे. पहा आलेख ए पासून सी पर्यंत डॉट 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 अशी रेषा काढलेली आहे की नाही काढलेली? आणि डी पर्यंत पण तशीच काढलेली आहे. आणि मग आता आपल्याला काय करावं लागेल? चौकोन एबीसीडीचं क्षेत्रफळ काढावं लागेल त्या ठिकाणी. मग चौकोन एबीसीडीचं क्षेत्रफळ काढलं की आपल्याला तिथं त्या गाडीचं नेमकं त्वरण किती होतं हे लक्षात येईल. आलेख पाहताय ना? आता एक्स अक्षावर आपण तासांचं निर्धारण केलेलं आहे. एक्स अक्षावर तास निर्धारित केले असता 2 ते 4 तासांच्या दरम्यान नेमकं कापलेलं अंतर किती आहे ते तिथं दाखवलेलं आहे. 2 पासून वर ए पर्यंत डॉट डॉट रेषा काढली आहे आणि 4 ला डी असं बिंदू नाव दिलेलं आहे आणि बी पर्यंत डॉट डॉट रेषा काढलेली आहे. आणि मग आता हा चौकोन तयार झाला. कोणता? ए बी सी डी. मग ह्याचं क्षेत्रफळ, ए बी सी डीचं क्षेत्रफळ काय? 60 गुणिले वेळ किती लागला? 2 तास. मग 120 आलं याचं उत्तर. मग 120 किलोमीटर या 2 तासात गाडी किती अंतर कापून जाते आणि तिथं गाडीचं त्वरण किती होतं? 0 त्वरण होतं. आणि मग आपल्याला यावरून काय लक्षात येईल? एक समान त्वरणित गतीकरिता वेग आणि काळाचा हा आलेख या पद्धतीनं येतो. लक्षात आला हा आलेख? हा काढून दिलेला आलेख आहे. तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं शोधा म्हटलेलं आहे. मी 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगितली, तरी देखील
तुम्ही सुद्धा परत एकदा या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. आणि आता पुढचा आलेख आपण काढू. मी इथं पुढचा आलेख तुम्हाला काढून दाखवतो. आपल्या पुस्तकामध्ये एक सारणी दिलेली आहे, हा तक्ता दिलेला आहे, हा तक्ता पहा.